कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। माऊलींच्या कर्मभूमीत 1 मिनिटे 20 सेकंदात ज्ञानेश्वरीचे वाचन करून विश्वविक्रमाद्वारे ज्ञानेश्वरी जयंती साजरी। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजराने माऊलींची कर्मभूमी दुमदुमली। सुमारे 3000 भाविकांच्या उपस्थितीत ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या नेवासे नगरीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती निमित्ताने सायंकाळी मंदिर प्रांगणात पार पडलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात संपूर्ण ज्ञानेश्वरीचे 1 मिनिटे 20 सेकंदात पूर्ण वाचन करून एक विश्वविक्रमाद्वारे ज्ञानेश्वरी जयंती साजरी करण्यात आली। ज्ञानोबा माऊलीच्या गजराने माऊलींची कर्मभूमी दुमदुमली होती। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीने जे ज्ञानामृत नेवासे नगरीत सांगितले त्यास 735 वर्षे पूर्ण झाले, तर शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी दुरुस्त केलेल्या ज्ञानेश्वरीला 440 वर्षे पूर्ण झाले। त्यानिमित्त सोमवारी दुपारी 4 वाजता ज्ञानेश्वरी रचनास्थान श्री क्षेत्र नेवासा येथून पुष्पांनी सजविण्यात आलेल्या रथामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे माऊलींच्या प्रतिमेसह टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीचे नेतृत्व हभप रामेश्वर महाराज कंठाळे यांनी केले। या मिरवणुकीचे नेवासा शहरातील चौकात चौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत आलेल्या माऊलींचे पालखीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले। अग्रभागी भागवत धर्माची पताका कांद्यावर घेतलेले वारकरी भाविक, सजविण्यात आलेला रथ, भजने गाणारे भजनी मंडळ वारकरी, संप्रदायातील महाराज मंडळी, डोक्यावर तुलसी कलश व ग्रंथराज ज्ञानेश्वरी घेतलेल्या महिला भाविक असे या शोभायात्रा मिरवणुकीचे स्वरूप होते। मंदिराच्या प्रांगणात ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी अध्यायाचे प्रमाणे 18 लाईन आखण्यात आल्या होत्या। उपस्थितीत 3000 पैकी प्रत्येक भाविकाला अध्यायाप्रमाणे 3-4 अशा ओव्या देण्यात आल्या होत्या। त्या उपस्थितीत भाविकांनी अवघ्या 1 मिनिटे 20 सेकंदात संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचण्याची विश्वविक्रमी नोंद केली। माऊलींच्या मंदिर प्रांगणात हा विश्वविक्रमी पारायण सोहळा पार पडला। या पारायण सोहळ्याच्या शुभारंभ संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख महंत वेदांताचार्य हभप देवीदास महाराज म्हस्के व सोहळा संयोजक हभप रामेश्वर महाराज कंठाळे, नंदकिशोर महाराज खरात, देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, संतसेवक भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला। यावेळी झालेल्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य हभप देवीदास महाराज म्हस्के, देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, सोहळा संयोजक हभप रामेश्वर महाराज कंठाळे यांनी आपल्या मनोगतातून माऊलींचे कार्य व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे महत्त्व विशद केले। यावेळी झालेल्या जयंती सोहळ्यास रामायणाचार्य हभप नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, डॉक्टर हभप शुभम महाराज कांडेकर, अंजाबापू करडिले, राम महाराज खरवंडीकर, हभप वीरभाऊसाहेब महाराज, विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, कृष्णभाऊ पिसोटे, कैलास जाधव यांच्यासह हजारोंचे संख्येने भाविक उपस्थित होते। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा।